स्वागत आहे तुमचं हॉरर 90 मध्ये। ही कथा कुठली काल्पनिक नसून एका सत्य घटनेवर आधारित आहे। नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोल्ड समोरो नामक एक छोटंसं शहर आहे। या शहरात एक कब्रिस्तान आहे आणि कब्रिस्तानमध्ये एक जुनी कबर आहे। या कबरीवर हात मिळवण्याचे एक प्रतीक बनवले आहे आणि ती कबर जॉर्ज डिन्स नावाच्या एका युवकाची आहे। तर आजच्या कथेचे शीर्षक हँडशेक। ही कथा 1856 सालीची आहे। तेव्हा 17 वर्षाची एक सुंदर मुलगी जिचे नाव रिचल वेन्स असे होते, जिला तिचे जवळचे मित्र पॉली नावाने ओळखायचे। रिचल एक खूप सौंदर्यवान मुलगी होती आणि तिच्या आसपासचे सर्वच तरुण मुले तिच्यावर फिदा होत असे। पण रिचलला शोध होता तिच्या जीवनसाथीचा, एक असा मुलगा जो तिला कायम सुखी ठेवेल आणि मनापासून प्रेम करेल। एके दिवशी रिचलला जॉर्ज दिसला। जॉर्जला पाहताच रिचल समजून गेली होती की हाच तो मुलगा आहे ज्याची ती खूप दिवसांपासून वाट बघत होती। एकमेकांशी छोट्या छोट्या भेटीनंतर शेवटी रिचल आणि जॉर्ज प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आणि या प्रेमाच्या बंधनाला रिचलला लग्नाचे पवित्र बंधन बनवायचे होते। पण जॉर्जच्या डोक्यात वेगळेच काहीतरी विचार चालले होते। जॉर्ज एक वाया गेलेला मुलगा होता जो रिचलसोबत असूनसुद्धा दुसऱ्या मुलींबद्दल विचार करायचा आणि रिचलच्या पाठीमागे तो त्या मुलींना भेटायलाही जायचा। पण ही गोष्ट एका दिवशी रिचलच्या समोर आली। ही गोष्ट माहीत करून घेतल्यावर रिचल खूप शॉकमध्ये होती, पण ती जॉर्जशी खूप प्रेम करायची। जॉर्जला भेटल्यानंतर जॉर्जला सांगितले की ती त्याच्यावर किती प्रेम करते आणि ती त्याच्याशी अजूनही लग्न करू इच्छिते, पण जर त्याने दुसऱ्या मुलींसोबत भेटण्याचं सोडून दिलं तर। पण ही गोष्ट जॉर्जला स्वीकार नव्हती, त्यामुळे त्याने लगेचच रिचलसोबत सगळे संबंध तोडून टाकले। पण हे सर्व घडल्यानंतर रिचलचं हृदय पूर्णपणे तुटले होते आणि तिला माहीत होते की ती परत कोणाशीच प्रेम करू शकणार नाही। दुखी रिचल दिवसभर रडत असायची, नाही ती नीट जेवायची ना नीट झोपायची आणि अशातच तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती। तिची जिवंत राहण्याची इच्छा आता हरवून बसली होती। असेच काही दिवस निघून गेले। एके दिवशी रिचलने जॉर्जला भेटण्याची इच्छा व्यक्त केली। जेव्हा जॉर्ज रिचलला भेटायला आला तेव्हा रिचल त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली की या जन्मात तर मी तुला आपले करू शकले नाही, पण पुढच्या जन्मात आपण नक्की एक होणार आहोत। असं एवढंच बोलून रिचल तिथून निघून गेली आणि त्याच दिवसाच्या दुसऱ्या सकाळी रिचलचा मृतदेह तिच्या खोलीत सापडण्यात आला। रिचल आता हे जग सोडून निघून गेली होती, पण या गोष्टीचा जॉर्जवर जराही फरक पडला नव्हता। जॉर्जने रिचलबद्दल विचार करणे पूर्णरित्या बंद करून टाकले होते। तो त्याच्या आयुष्यात एकदम व्यस्त झाला होता आणि तो अशा प्रकारे जगत होता जसं रिचल त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती। आता या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेले होते। डिसेंबरचा महिना, क्रिसमसच्या दिवशी, जॉर्ज क्रिसमसच्या रात्री क्रिसमस पार्टीनंतर दारूच्या नशेत फुल टल्ली होऊन फिरत होता। चालत चालत तो रिचलला गाडलेल्या जागी कब्रिस्तानच्या जवळून जाऊ लागला। तेव्हा तिथे जॉर्जने पाहिले की त्या कब्रिस्तानमधून अचानक दुःखे पसरायला लागले होते। ते दुःख जॉर्जच्या दिशेने येऊ लागले आणि बघताच क्षणी एक आकृती येऊन त्याच्यासमोर उभी राहिली। ते दुःख हळूहळू एका स्त्रीचे रूप घ्यायला लागले। भलेही जॉर्ज नशेमध्ये होता, पण त्या स्त्रीचे रूप बघून त्याने त्वरित ओळखले आणि जॉर्जच्या तोंडातून एकच शब्द निघाले, रिचल। रिचलला समोर बघून जॉर्जच्या तोंडचे पाणी पाहिले होते। हातपाय थरथरू लागले होते। होती नव्हती ती सगळी नशा उतरली होती। जॉर्ज इतका घाबरला होता की तो आपल्या जागेवरून हलूच शकत नव्हता। बघताच क्षणी रिचल त्याच्या समोर आली आणि जॉर्जचा एक हात आपल्या हातामध्ये धरला। तिच्या अशा स्पर्शाने जॉर्जचा पूर्णपणे हात थंड पडला होता, इतका थंड की मृत शरीरापेक्षाही थंड पडला होता। जॉर्जचा हात हातात घेतल्यानंतर काही क्षणातच रिचल तिथून अदृश्य झाली। त्यावर जॉर्जला काहीच समजत नव्हते की काय करावं आणि काय नाही ते। थोड्याच वेळात काय, त्या क्षणी जॉर्जचा तो हात जो रिचलने धरला होता तो अचानक निर्जीव झाला होता आणि त्याच्या खांद्यापासून लटकत होता। त्याच दिवसापासून जॉर्जच्या त्या हातामध्ये प्रत्येक क्षणी असहनीय वेदना व्हायला सुरू झाल्या। त्यानंतर थोड्याच दिवसात जॉर्जचा तो हात निष्क्रिय होऊन त्याच्या खांद्याला एका निर्जीव वस्तूसारखं लटकू लागला। त्या दिवसापासून
लोळा झालेला जॉर्जजवळ कोणत्याही मुलीने वळून पाहिले नाही. जॉर्जने आपले बाकी राहिलेले सर्व आयुष्य एकट्यानेच घालवले आणि जॉर्जच्या मृत्यूनंतर त्याला त्याच कब्रिस्तानमध्ये गाडण्यात आले जिथे रिचलला गाडले होते. जॉर्जच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याच्या कबरीवर हे हात मिळवणे असे चिन्ह बनवले गेले होते. तर मित्रांनो, आजची कथा बस एवढीच. आवडली असेल तर नक्की लाईक करा. कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो. आपण भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत काळजी घेत राहा, तुमची आणि तुमच्या परिवाराची.